केंद्रीय वित्त मंत्री माननीय जी, माननीय विनोद तावडेजी चंद्रशेखर बावनकुळेजी आशिष शेलारजी मंगलप्रभात लोडाजी प्रवीण जी, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व मीडियातील बंधू आणि भगिनींनो माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक महासंपर्क अभियान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित केलंय या नऊ वर्षाच्या काळाचं सिंहावलोकन करण्याकरता माननीय केंद्रीय मंत्री निर्मलाजी सीतारामन या आपल्यामध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण या नऊ वर्षातल्या उपलब्धी आपल्यासमोर त्या निश्चितपणे मांडतील खर तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये आपण एक युपीएचं सरकार बघितलं की निर्णय न घेणं हा ज्या सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय होता निर्णय लकवा अशा प्रकारची त्या सरकारची नीती होती आणि अशा प्रकारे त्या सरकारचा उल्लेख देखील केला जायचा प्रचंड भ्रष्टाचाराने ग्रसित जेवढे मला असं वाटतं इनफेमस ऐतिहासिक स्कॅम्स हे युपीएच्या सरकारमध्ये झाले तेवढे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधी झाले नव्हते अशा प्रकारची अवस्था आपण बघितली आणि मग त्या पार्श्वभूमीवर माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मागील नऊ वर्षामध्ये अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आपण बघितली प्रचंड विकास आपण बघितला कुठल्याही प्रकारे एकही डाग सरकारवर कोणी लावू शकलं नाही कोणी बोट उचलू शकले नाहीत भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न देशाची डिलिव्हरी सिस्टीम होती ती पूर्णपणे करप्शन फ्री करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजींनी केलं आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचा कर अजेंडा चालवत असताना गरीबांपर्यंत त्यांचे अधिकार पहिल्यांदा या देशामध्ये पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं खरं म्हणजे एकूणच या देशामध्ये विविध योजना ज्या काही मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाल्या त्याच्या बेनिफिशरीजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातली त्याची संख्या जर आपण बघितली मी देशातलं बोलत नाही पण महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जवळपास सतरा कोटी एकोणऐंशी लाख डोसेस हे महाराष्ट्रातल्या जनतेला मोफत देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या सरकारने केलं प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण मिळून पंचवीस लाख पेक्षा जास्त घरं ही बांधून तयार झाली आणि आता अनेक घरांचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत एक कोटी अकरा लाख घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर पोचला आणि अजूनही याचं चा काम चाललेलं आहे पीएम उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जवळपास अडतीस लाख नव्वद हजार या ठिकाणी बेनिफिशरीजला त्या अंतर्गत फायदा झाला आणि आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत एकाहत्तर लाख गरीब लोकांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार हा त्या ठिकाणी देणं सुरू झालं त्याचबरोबर पीएम किसान सन्मान योजना ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात दिले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की आता महाराष्ट्राच्या सरकारने देखील यात सहा हजार रुपये देण्याचं आहे बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्यामध्ये एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना एक कोटी दहा लाख चौदा हजार सातशे अडतीस शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालाय त्याचप्रमाणे कौशल्य विकास योजना ज्याच्यातनं आपण स्किल इम्पार्ट केले या योजनेच्या अंतर्गत दहा लाख सत्तावीस हजार युवांना त्याचा फायदा मिळाला पीएम फसल विमा योजना सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला त्याचप्रमाणे जो आमचा रस्त्यावर काम करणारा पानपटरीवाला ठेलेवाला अशा प्रकारचं काम करणारा जो स्ट्रीट वेंडर आहे अशाही जवळपास पाच लाख स्ट्रीट वेंडर्सला पीएम स्वनिधीमधनं त्या ठिकाणी मदत मिळाली आणि आता सेकंड राऊंड देखील त्याचा चाललेला आहे मुद्रा योजनेतनं एक्केचाळीस लाख अठ्ठावन्न हजार उद्योजकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला आणि ते आपल्या पायावर उभे राहिले मला असं वाटतं की हा एक आकडा सांगतो जे लोक रोजगार स्वयं स्वयंरोजगाराच्या बद्दल बोलतात एकट्या महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख लोकांना मुद्रा योजनेचा फायदा या ठिकाणी झालाय अटल पेन्शन योजना जवळपास चाळीस लाख लोकांना याचा फायदा झालाय सुकन्या समृद्धी योजना तेवीस लाख मुलींच्या जन्मानंतर त्याचा त्या कुटुंबांना फायदा झालाय पीएम मातृवंदना योजनेमध्ये बत्तीस लाख मातांना याचा फायदा झालाय यादी खूप मोठी आहे आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जवळजवळ महाराष्ट्रातल्या चार कोटी कुटुंबांना मोफत अन्न हे गेली दोन वर्ष माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय आणि म्हणून एकूणच गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत असताना महाराष्ट्रामध्ये आज केंद्र सरकारच्या मदतीनं चालू असलेली इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आहेत या कामांचं जर आपण एकूण टोटल बघितली चार लाख कोटीपेक्षा जास्त किमतीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही एकट्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या मदतीने चालली आहे आणि आपण जर याचा हिशोब लावला तर कदाचित वीस वर्षात जी आधी कामं होऊ शकली नाही ती गेल्या नऊ वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे विकास आणि दुसरीकडे सामान्य माणसाचं कल्याण करणारं अशा प्रकारचं हे सरकार या ठिकाणी राहिलं आहे तर सांगण्यासारख्या गोष्टी खूप जी आहेत पण निर्मलाजी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निर्मलाजींमध्ये आणि आपल्यामध्ये अधिक वेळ घेण्याची माझी इच्छा नाही पण माननीय मोदीजींचे मी आभार देखील मानतो आणि मोदी सरकारचं अभिनंदन देखील करतो की खऱ्या अर्थानं नवा भारत घडताना आम्ही पाहतोय दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार तेवीसचा भारत याच्यातला जो काही एक का प्रचंड मोठा फरक आहे तो महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनुभवतोय देशामध्ये दे आपण अनुभवतोय आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात जो भारताने एक विकसित भारताचा संकल्प केला आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल आणि या त्यांच्या संकल्पामध्ये निश्चितपणे माननीय सोबत महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीनं उभा राहील अशा प्रकारचा विश्वास देखील मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपले आभार मानतो धन्यवाद